बाबा तीन दिवस तुम्हाला सांगितलं ना, दोन दिवस मी तुम्हाला उद्या सांगतो शिपाई आता करून सवय नाही राव आला तर आता मी घेतला इंजन घाबर बाबा तुमच्या बदल्यावर दुसरा पाठवला नको ना शिपाई नको 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 घुबडवाने आवाज देऊन सांगत नाही काय मी मोर काय झालं ते विचारच करणे त्या गोष्टीला बाबा हा थांबा थांबा जाऊ द्या असं झाल्यापेक्षा असं बरं तुमचं म्हणणं आहे ना रमावती कोणी एखाद प्रेमाचं गाण महाराज हेच तर पाहिजे होत मला अहो महाराज तर भावाला खुश छाती भरदार रंग पिळदार छाती भरदार रंग पिळदार पैया सग पैया सग मधून उठला असावे ना ब्रह्मज्ञान आम्हाला काय माहिती संन्यासीपणामध्ये सोडल्यानंतर एवढी मजा येते ग्रस्त आश्रमामध्ये आम्हाला काय माहिती होते या नगरीमध्ये रुमावती राणी किती शोभून दिसते आज मी आजपासून तुझ्या तुला गोचिडा सारखा चित केलं जरी का महाराज मला चेपा सापडत जा गावातल्या गाजिलीपेक्षा तर काय जो पैसा आहे सर आजपासून तुम्ही आनंदाने इथंच राहायचं सैपाचा आपलं सैपकीनं आपली आता काय राहिलं तर महाराज कसलं सुद्धा तुम्हाला टेन्शन नाही तर पण रुमावती हा प्रेम केलं हा पण प्रेमाच्या काही दोन गोष्टी जबाबदारीच्या असतात काय महाराज आपण दोघं प्रेम करतोय हा मी तुझा राजा झालो तू माझी राणी झाली बरोबर जर हे तुझ्या देहराला माहिती झालं जर आपल्या प्रेमाच्या मध्यंतर कोणी काटा आला तर महाराज जर कधी आपल्या प्रेमाच्या मधात कोणी आलं तर त्याचा काटा काढल्याशिवाय ही रुमावती राहणार नाही महाराज अलोक निरंजन महाराज तुमच्या केसाला जर कोणी धक्का लावला
तर त्याचा काटा काढल्याशिवाय ही रुमावती राहणार नाही मला. महाराज कदाचित जर तुझा देराने जर पाहिलं आणि कदाचित तुझा देर तुला मुलासारखा आहे, मुलासारखा त्याला जीव लावला, आईचं प्रेम दिलं, जर तो जर देर जर उद्या काटा म्हणून उभा राहिला तर तू म्हणशील माझा लहानपणचा मुलगा आहे, माझा आहे, तुला पाजर फुटन मग. नाही महाराज, या रुमावतीला पाजर फुटणार नाही, ही रुमावती त्याचा सुद्धा काटा काढणार. तुझा नवरा आला मग. महाराज नवरा आला मग तुझ्या आगन मग सगळं. नवरा आल्यावर काय करशील? माझा नवरा कधी जर आपल्या प्रेमाच्या मदत आला तर माझ्या नवऱ्याचा सुद्धा काटा काढणार ही रुमावती. प्रेमाचा होता असा रुमावती, तुझ्या हाताने मला एखादा मस्त पैकी पाण्याचा ग्लास पाज. चालेल महाराज, मला दम लावला. ठीक आहे, आला करून जाऊन तुमच्या शिवेत ही रुमावती हजर आहे. फक्त तुम्ही जाऊ नका. आणि दोन गोट पाणी आणि तुझ्या हाताने मला पाणी पाज रुमावती. या महाराज पाणी. पाणी नाही, हे तो अमृत का प्याला आहे रुमावती. बरोबर महाराज, काय गोड बोलले तुम्ही. आज तक हे बाबा को मालूम नाही था माई क्या चीज होती है. तपवून घेऊ आम्ही. त्याची दारू ती त्याची दारू. चकना नुक चकना. चकना उभा नीड आली तुला तर काय करायचं? चकना चकना गेला तुझ. बाबा कसा म्हणते अकना. खूप अंग कचकच करताय ग. आजपर्यंत कोणी हातपाय दाबले नाही, कोणी डोकं दाबलं नाही. असं कर, इकडे मांडी घाल, माझं डोकं तुझ्या उशार ठेव. दाबा आमची डोकी. आमचा आम पाहू ना काय. आज उद्या कोण येत आहे ते, कारण बाई मला साथ देते. माझ्या मनाने मी गोष्ट केली नाही, पण जर बाईला होकार कळवला नसता तर त्या बाईनं मला फसून मारलं असत. श्रीचा कावा ना कळे ब्रह्म देवा. आलेल्या भोगाशी असावे सादर, ज्ञा अंगावर चादर राज कोण. हा काय मेकअप करायचं काय? मेकअप बाबाच्या तोंडाला सोपला काहीतरी. प्रमोदी वर्षी कोण? अगदी माझं डोकं तुझ्या उशावरती ठेवा आणि आमचं डोके दाखवा. शिपाई शिपाई कोणी नाही, आम्ही कोणीच ठेवले नाही, कोणामध्ये बसबस करायची नाही. एकदा गडावरून दे बाबाचं डोकं दाखवायचं. जग नाही तर हातोडा म्हणजे बेट्या. तुम्ही काय वर जायला लागले? आमची मालकीन अशी नव्हती राव. आमच्या भाग्यात होत ते. तुमच्या भाग्यात होत ना आम्हाला काय डोळे नाही का हात नाही. सावले चालत नाही रे आम्हाला. नाही म्हणलं डोक्यात आणा डोकं आला. शिपायला शिपायला शिपायला. काय झालं शिपायला? माझं तुम्ही तिथे इंटाळ झाला. आनंदाने प्रेमाचे पाणी खातात, मलगावरी सुखले भक्तात. बोला. अरे बेटा काय दुपारची शाळा सुटलेली आहे. अरे दररोज तुम्ही मला घ्यायला येतात. आज तुम्ही मला घ्यायला आला नाही. सुट्टीवर येते सुट्टीवर येईल कोण नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही सुट्टीवर आहे. सुट्टी आधी घेऊन घराकडाला फक्त दर वाड्याचा दरवाजा बंद झालेला. अरे दररोज मी साहेब येत असतो आणि वाड्याचा दर्जा उघडा असतो.
आज वाड्याचा दारू त्या बंद आहे. वहिनी कुठे गेली असेल पण बाहेर गेली असतील तर दारू त्या बाहेरनं बंद असता. वहिनी घरातच असेल, कामधंदा करीत असेल, आपण दरवाजा बंद आहे, आपण हॅक मारायला पाहिजे. वहिनी ग खाली बैस खाली बैस. ये रमावती रमावती वहिनी वहिनी कोण म्हणत कोणी अहो महाराज कोणीतरी बाहेर आपल्या दरवाज्यावरती भाकरी मागायला आलाय. लागली असेल भूक मोरदे भाकरीला तिकडाच वडे ते मोठ मोठे ना. आम्हाला झेंडू बांब लावा. चालेल झेंडू बांब सल एक दिला कोणी दारू घडलं नाही. कुठल्या कामात गुतले असतील कोण जाणे गुतलेत नाही. कोणी ग भाकरी देत असतात तुम्ही. ह्या टायमाला तिचा जेवायचाच टाइम असतो. आम्ही रोज भाकरी देतोय. आज शिपाई नाही ना त्याच्यामुळे वळत असेल ती. बरं दे चेंपीला तिकडच गापूरचा हात द्याय. चाल दे मग महाराज. दोन हवा दिली तरी वहिनी दारू घडलं नाही. म्हणे आजा बिजा तिजा तिसरा हात देऊन बघू. एखाद्या वेळेस वहिनी झोपली असेल झोप लागली असेल माझा आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचला नसेल. हरकत नाही. वहिनी ग आपली पिंजऱ्यातली महिना वळडत आहे वळडत आहे. तिचा सुद्धा जेवायचा टाइम झाला ना. तिला जेवण दिलं नाही कोणी. वळड ती मोठ मोठ्या नाही. मरू दे तिकडे तिला माझे पाय दाब. सगळे प्राणी कसे बघवायला आता. तीन आवाज दिले तरी वहिनी ना दार उघडलं नाही. नक्कीच घरामध्ये काहीतरी घोटाळा दिसतो. दार उघडत नाही काय करून विचार केला. Thank you.
बाई सुटू नको त्यानं दार मोड मी तर पदरात आलो त्यानं जर मला पाहिलं तर पहिले भुकटी त्याला म्हणा कोणी ते म्हणा आलक रंजन अरे वा तरुण आज गेलो तरी वहिनी पलगाव तू झोपलेली आहे काय झालं असेल वहिनीला काही दुखत तर नसे वहिनी वहिनी गे वहिनी मी दररोज सळत नेताना आल्याबरोबर तुम्ही दारात असतात आज पलगा ते झोपला काय झालं सांगा तर वहिनी काय सांगाव भाऊजी तुम्हाला भाऊजी माझ लय दुख भाऊजी माझ लय अंग दुखतय व भाऊजी म्हणजे तुम्हाला आजार आला वहिनी तुम्हाला एवढा थकवा आला होता एवढा आजार आला होता माझ्याकडे शिपाई सरदारला पाठवायचा असतो मी आलो असतो तुमच्या साठी डॉक्टर घेऊन आला होतो वहिनी शिसवाला दुख नाही आला गे मला जर उठता आला असत तर मी डॉक्टरला पण बोलायला पाठिले असत मला एका जागेवर उठता येत नाही बसता येत नाही एका जागेवर तिचं आग्न मुठण सुद्धा परमेश्वरा काशी यात्राला गेले तुम्हाला एवढा आजार दडला अहो तुमचा धाकटा देव पुत्रा समान आहे वहिनी काळजी करू नका तुमच्यासाठी डॉक्टर घेऊन येतो वहिनी मला भूक लागली हो सकाळचं जेवण केलं नाही पोटात अन्नाचा कर नाही मला जेवायला द्या वहिनी तुमच्यासाठी मी डॉक्टर घेऊन येतो भाऊजी हा तुम्हाला भाकर दिली असती पण सकाळपासून मीच उठली नाही आणि मी सुद्धा जेवण केलं नाही भाऊजी आणि तुम्हाला कुठून देणार भाऊजी जेवायला काही सुद्धा नाही वहिनी तुम्हाला सकाळपासून ताप आला तापाने पडलं तुम्हाला उठता येत नाही चालता येत नाही भाऊजी मी स्वयंपाक केला नाही वहिनी नसू द्या ताजा नसे रात्रीची से भाकर असेल मला जेवायला द्या वहिनी मी दोन घास खाई भाऊजी रात्रीची से भाकर दिली असती तुम्हाला पण चेपी कुत्री ना खाऊन घेतली हो भाऊजी काय म्हणजे रात्रीचा सळा स्वयंपाक सुद्धा उरलेला नाही भाऊजी वहिनी हरकत नाही जरी जेवण नसेल माठात गार पाणी तर असेल माठ फुटला त्याच्यात पाणीच नाही भाऊजी त्याच्यामध्ये सुद्धा पाण्याचा थेंब सुद्धा राहिला नाही भाऊजी नाही वहिनी वहिनी आजपर्यंत तुम्ही सगळी चाट मारली असेल पण मला पाणी द्या गोडभर पाणी पी तुमचं असा ते डॉक्टर घेऊन येतो वहिनी पाण्याला नाही म्हण भाऊजी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते भाऊजी महाराज पाण्याला आडवं जाऊ नये महाराज पाण्याला तू आडवं जाणार ना तुम्हाला आडव करत नाही लवकर वेळ करू नका महाराज लेकरू तानील झाला असेल मी नाही म्हणत होती काम करा अहो महाराज तसं नाही महाराज शाळेमध्ये राहिलं बिगर पाण्याचा मग मी आता पाणी घेऊन जाते महाराज
मागून वाटत नाही अहो महाराज मला पाणी घेऊन जावेच लागेल मागावेन मग लकर आता कसं करू करते तुम्ही पुस्तक दे वाचायला पाहतो मी सुटायचे चान्स ते हसले बाळकडे बरं कापला बाबा इथं पप्पा पैसे मा बारा मन मटण पुरण सांगला रोहिणी खाईन तरी मा टिंगर लागली रे बाबू पंचंगन घे पंचंगन लवकर आमच्या घरात कोण नाही कोण टोकलं कोणी माहिती आता येशू आत्मा घेत मग तो शेवटी जे खळांचे अंकटी तरी वाटलंच होतो वाडो वाड्याचा दरुजा बंद काय तांचे वर्षा सकाळ मंगळी ईश्वर निष्ठ्यांची मांगळी त्यांची मंडळी आमचं रुंगे सुटल रंग महालामध्ये काय करीत होता मी काय विचारतो मी तुला प्रेमाने विचारतोय वहिनी आणि तू एका पलगावरती बसून काय करत होता कोण म्हणे आज कोण म्हणे म्हणतो का